नमस्कार, एज्युकेशन प्लसवर आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 4थी मराठीतील 15वा पाठ आनंदाचं झाड या पाठावरील स्वाध्याय म्हणजेच पाठाखालील प्रश्न व त्याची उत्तरे पाहणार आहोत. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातला पहिला प्रश्न, शेवग्याच्या झाडावर कोणत्या रंगांच्या फुलांचे घोस लोंबत होते? उत्तर, शेवग्याच्या झाडावर पांढऱ्या रंगांच्या फुलांचे घोस लोंबत होते. दुसरा प्रश्न, हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर कोणाचा मेळा भरत असे? उत्तर, हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर रंगीबेरंगी पक्ष्यांचा मेळा भरत असे. तिसरं, पशु पक्षी कीटक किड्यांचे माहेर कोणते? उत्तर, लेखिकेचा शेवगा हे पशु पक्षी कीटक किड्यांचे माहेर होते. प्रश्न दुसरा, 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. त्यातला पहिला प्रश्न, झाडे आपल्याला काय काय देतात? उत्तर, झाडे आपल्याला फळं फुलं देतात. झाडं आपल्याला सावली देतात. पक्ष्यांना घर देतात. आधार देतात. दुसरा प्रश्न, शेवग्यामुळे लेखिकेला पक्ष्यांच्या कोणत्या गोष्टींची ओळख झाली? उत्तर, शेवग्याच्या पांढऱ्या शुभ्र फुलांच्या घोसावर भुंगे गुंजारव करीत रुंजी घालतात. मधमाशा व फुलचुख्या फुलातला मध अलगद चोखतात. तांबट पक्षी टणत्कार करतात. कोकिळ पक्षी शांतपणे झुलतो. तर पोपटांचे थवे पराग केशर फस्त करतात. पक्ष्यांच्या या गोष्टींची ओळख लेखिकेला शेवग्यामुळे झाली. तिसरं, लेखिकेला शेवग्याने काय काय दिले? उत्तर, शेवगा लेखिकेचा आवडता मित्र झाला. शेवग्याने लेखिकेचे मनोरंजन केले. ज्ञान व आनंद दिला. कितीतरी पक्ष्यांची किड्यांची व कीटकांची ओळख करून दिली. शेवग्याच्या रंगाने व फुलोऱ्याने लेखिकेला नवीन उत्साह दिला. प्रश्न तिसरा, कोण कोणाला म्हणाले? त्यातला पहिला आहे, दारात कधीही शेवगा लावू नये. घरात भांडणं होतात. हे झाड तुम्ही तोडून टाका. उत्तर, शेजारच्या काकू लेखिकेला व त्यांच्या आईला म्हणाल्या. दुसरं, मी हे झाड लावलं ते जोपासण्यासाठी, तोडण्यासाठी नाही. उत्तर, लेखिकेची आई शेजारच्या काकूंना म्हणाली. तिसरं, अहो, लोक शेंगा तोडून नेतील तेव्हा नाही का भांडणार तुम्ही? उत्तर, शेजारच्या काकू लेखिकेच्या आईला म्हणाल्या. प्रश्न चौथा, गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. पहिलं, हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर रंगीबेरंगी पक्ष्यांचा अखंड मेळा भरत होता. गाळलेली जागा आहे रंगीबेरंगी. दुसरं, अलगत हवेत तरंगत युवल्या युवल्या चपळ फुलचुख्यांची झुंबड मला दिसली. गाळलेली जागा आहे फुलचुख्यांची. तिसरं, वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी रूप घेत आमचा शेवगा उभा आहे. गाळलेली जागा आहे शेवगा. प्रश्न पाचवा, शेवग्याच्या झाडावर येणाऱ्या विविध पक्ष्यांची नावे पाठात आली आहेत, त्यांची यादी करा. उत्तर, मधमाशा, फुलचुख्या, तांबट, कोकिळ, राघू, बुलबुल, चिमण्या, साळुंक्या, खंड्या.
प्रश्न सहावा, कार प्रत्यय जोडून नवीन शब्द बनवा. उदाहरणार्थ गीत, गीतकार. संगीत, संगीतकार. चित्र, चित्रकार. नाटक, नाटककार. कला, कलाकार. प्रश्न सातवा, खालील शब्द समूहाचा वाक्यात उपयोग करा. पहिला आहे परोपकार करणे, अर्थ आहे दुसऱ्यांची मदत करणे. वाक्य, संतांनी लोकांवर परोपकार करा अशी शिकवण दिली. दुसरा आहे आधार देणे, आश्रय देणे. वाक्य आहे रामने संकटात सापडलेल्या मुलांना मदत करून त्यांना आधार दिला. तिसरं फन्ना उडवणे, अर्थ आहे पदार्थ खाऊन लगेच संपवणे. वाक्य माझ्या आवडीचा पदार्थ समोर आल्यावर मी लगेच त्याचा फन्ना उडवला. पुढे रुंजी घालणे, अर्थ आहे गोल फेर घालणे. वाक्य बागेतल्या फुलांवर फुलपाखरू रुंजी घालत होते. पुढे सुकळी मारणे, सूर मारणे. वाक्य आहे कमलने विहिरीत उंचावरून सुकळी मारली. प्रश्न आठवा, शेवग्याच्या शेंगांपासून कोणकोणते पदार्थ बनवतात? त्यातल्या कोणत्याही एका पदार्थाची कृती आई बाबांना विचारून लिहा. या ठिकाणी हा प्रश्न तुम्ही लिहायचा आहे. तुम्ही स्वतः तुमच्या मम्मीला, पप्पांना विचारून ही कृती कशी केली जाते, हा पदार्थ कसा बनवला जातो, शेवग्यापासून बनवलेले विविध पदार्थ लिहायचे आहेत, आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबायला विसरू नका, म्हणजे यानंतर जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.